रामराम शेतकरी मित्रांनो, कांद्यासह इतर भाजीपाल्याची निर्यात ही कालपासून रखडलेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या कारणामुळे ही निर्यात रखडलेली आहे, निर्यात पुन्हा सुरळीत चालू होण्यास किती वेळ लागू शकतो, सविस्तरपणे याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मित्रांनो, मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्याचा फटका शुक्रवारी JNPT-लाही बसला. त्यातच गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकणात होत असलेल्या अति एक्झिक्युटिव्ह पर्जन्यवृष्टीमुळे जवाहर नेहरू पोर्टवरील कंटेनर आणि निर्यात होणाऱ्या भाजीपाला व इतर वस्तूची ऑनलाईन नोंदणी रखडली. दुपारपासून एक कंटेनर गेटमध्ये सोडण्यासाठी अर्धा तासाऐवजी 13 ते 14 तास विलंब होऊ लागला. परिणामी पोर्टबाहेर सुमारे 7,500 कंटेनर नोंदणीच्या प्रतीक्षेमध्ये उभे राहिले आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाणा येथील भाजीपाल्यासह इतर वस्तूची JNPT-हून परदेशात समुद्रामार्गे निर्यात केली जाते. सर्व्हरची तांत्रिक अडचण व मुंबईतील पावसामुळे पोर्टवरील कार्यप्रणाली संथगतीने सुरू आहे, त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे एक कंटेनर नोंदणीसाठी लागणारा अर्धा तास वेळ 24 पटीनं वाढून 12 तासावर पोहोचल्याचे वाहतूकदारांनी सांगितले. त्यामुळे बंदराबाहेर देशातील विविध राज्यातील 7,500 कंटेनर उभे आहेत. वाहतूक तर ठप्प आहेच, त्याचबरोबर कंटेनरमधील पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी वातानुकूलित यंत्रणा ही सतत सुरू ठेवावी लागत आहे. भाजीपाला, फळे व इतर वस्तू वेळेवर पोहोचणार नसल्यामुळे परदेशी ग्राहकाची नाराजी देखील आता सहन करावी लागणार आहे. कंटेनरमधील निराक्षम भाजीपाला व इतर नाशवंत वस्तू खराब होऊ नये यासाठी वातानुकूलित यंत्रणा सतत सुरू ठेवावी लागत असल्याने कंटेनर मालकांना 24 तासाला 3 ते 4 हजार रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे. या यंत्रणेसाठी प्रत्येक कंटेनरमध्ये जनरेटरची व्यवस्था असते. जनरेटरला 1 तासाला साधारणतः 3 ते 3.5 लिटर डिझेल लागते. 90 रुपये सरासरी दर पाहता एका कंटेनरचे जनरेटरला 12 तास चालवण्यासाठी सरासरी 3 ते 4 हजार रुपये लागतात. त्यामुळे 7,500 कंटेनरसाठी अवघ्या 12 तासात 3 कोटी रुपये इंधनापोटी जास्त खर्च झाले आहेत. हा खर्च कंटेनर मालकाला सहन करावा लागलेला आहे. तर मित्रांनो, कंटेनरची रांग पाहता परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून 2 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वाहतूकदार व निर्यातदाराकडे प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी माहिती कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी दिली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.